हिंद विश्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपण नजर पुरत नाही इथपर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ हे मराठे जमलेत. हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय. हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपराला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही. आपण इतक्या विराट ताकद्याने जमलात, त्यामुळे मी माझ्या मळबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मिळेल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय शिवराय. मिळेल त्या वाहनाने माझी आई माता माऊली आली, मिळेल ते अँबुलन्स पुढे घ्या म्हणते बाबा, त्यांना दिसा नाही घ्या, थोडी पुढे घ्या, का कर दादा घ्या 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 घ्या. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल त्या वाहनानं आलाय. इथं सकाळपासून उपाशी तपाशी मराठा समाज बसलाय. जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाच दिसतोय. मुंगीलाही मधी शिकता येणार नाही अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली. माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इतका वेळ आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाही, आपण जेवायला सुद्धा जात नाही आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंडेचे लोंडे पुन्हा हात यायला लागले. हे बघा पुन्हा मला ठेवायलाच लागले. एकही मराठा जागा सोडायला तयार नाही. मराठ्यांना हवं आता त्याच्या लेकराचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण. मराठा बांधवांनो आपल्याला डाग लावला गेलाय. मागची बंद 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 करता कर तुम्ही यार, त्यांना आवाज आहे ना म्हणते काहीतरी बघाय बाबा. अय कुठं गेला मला तर काहीच दिसे ना. ते मागचे बंगलून राहिले भाऊ माझ्या नावाने, त्यांचं बघ काहीतरी लवकर. ज्याला दिसत नाही त्यांनी फक्त बघा. आरक्षण कसं आणायचं ते आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा. म्हणा आता
ज्यांना आवाज येत नाही ना, ज्यांना तुम्हाला दिसत नाही ना, का दिसून देऊ, आवाज येत असेल ना, मग फजित करायचं मागे येत ग्रंथ म्हणून आवाज कस काय येणार त्यांना, नाही म्हणते ते काय खोटं बोलते, येत आरक्षणचे आरक्षण नाही, खोटं कस काय बोलते, जेवढा येतात तेवढा आहे का, मग काय करता आता एखाद दिवशी सांगेन मी तुम्हाला, माय बाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे, कोणीही आपली जागा सोडू नका, आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही, आपल्याला डागला लागला, शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला, कोणी म्हणत आमचे घर जाळले, कोणी म्हणत आमचं हॉटेल जाळलं, आमच्यावर खोटा डाग लावलाय, यांनी यांच्याच हॉटेल जाळले, आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले, पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे, यार खाली बसा रे बोलू, तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या, हा नोंदी निघालं काय, नकार काय ना, आवाज इकडचा येतो ती, आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे, आम्ही तुम्हाला काही इथं ठेवणार आहेत का काय, तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या, आपल्याला मायबापा डाग लावला, आपल्या पोरांनी काय नाही करून नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, निष्पाप पोरांना गुतवण्याचं षडयंत्र सरकारनं केलं, आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत, मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं, मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, शांतता, सरकार झोपू नका, मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली होती, मराठ्यांना राज्यात शांतता हवी, करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय, शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय, विनाकारण त्याला डाग लावू नका, आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र शांतता रॅली केली, हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत, हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत, यांचे येणेच फोडिले रे, हे लंगुत आमच्या गोरगरबात नाव घेतले, यांना कंडे यांचं यांचं सुरू केलं, येईल ते येवल्याचं येडपट येडपट सगळ्या धुण्याचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यांनीच हाटल जळिले, नाव आमच्या पोराचं घेत बधीर सगळ्या दोन्याचं, त्याच ऐकत येते सरकार हे त्याला दिसाना निसाना, ते तर पिशवीच घेऊन येतात सध्या बाजाराची पिशवी, त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात, कशाला बोलवतो रे मग, कशाला मराठीचा वाटा जातो, आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो आजवळच निघणार, ताम थोड तुला म्हणलं होतो नादी लागू नको, मी लई नमुना बेकारी तुला आताच खाल्लेला पचाना, तर नंतर कसं व्हायचं हो तू, तुला आताच पचाना आहे, अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ, त्याला आत्ता उलटा बालता करतो, त्याचे काय काळजी नको, आता कशा आवाजात बोलू तू, भारी कसा जस का कळलं कधी त्याला,
जरंगे साहेब म्हणतोय आता, पहिले दिन नीट राहायला असतात नुसतं जमलं. आई वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा रंगे. गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरंगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली, मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या डंकार झालेला आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का? मग त्याला काल काय बडबड खाळूच बारीक आवाजात बोलतो, द्या सगळं त्यांना द्या सगळं, बंगले बांधा त्यांच्या पशी, तिथंच राहा तिथंच कायदा बरा. एअरपोर्ट बुजगाव न कुडल मग शाळा काढी ते. त्याला अक्कल कसलं आहे, कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कलर के घेणे देण्याचं हे डबड. तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो. तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळू तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झालं बघूच आपण. आम्ही गप बसलो की काढा करतो, मला गप बसी देत. मी गप बसलो की ते सुरू करतो. त्याला दम मग मला चौतळीला मनला निघत दम, कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा वरिंदल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही, मग तो कोणी असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तुटक जाऊ दे रे त्या टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी. तो मग फार 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 राजाला मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन. मला काय मेळत लागा ना ते काय वाजायला लागला आधी. आणि ते काय कुठलं मोठं वाजलं मी वर बघितलं, म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लिहून आता. आणि त्यानंतर एकच कळलं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळणं सांडास लागली तरी बी ते कळून घे ना, हे मराठे कशासाठी एक आले. या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे, सरकार बाजूला अवस्था आवाज आहे ना त्यांना दिसून दे. लय जाऊ गोडे भाऊ मागचे माणसं, नेट बंदच होणार ना इतके लोक असले. काय झालं थांबा थांबा थोडं थांबा थोडं थांबा. आणि मी कशाला आलो, दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून. इथं एक एक वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात. सत्तर ते नव्वद वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मग आटायचं नाही. सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्या. त्या व्यक्त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल, त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला शांततेत काय होईना तुमचा सुपना साफ झाला म्हणून समजा. तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपना साफ होईल.
माझ्या मराठ्यांना तळपू नका. नवीन नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्वलीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलंय. आता सावध व्हा. कळ्या कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याच ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणार आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार. कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे, आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घरा बाहेर पडणार. मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाणी काय गरज आहे? मी लय निवारण म्हणून आहे. पाणी भाषण उचलत पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खोटा चोट केला, दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुर्ग आहे, मी काय लोकच थोडाच. मला परिवारच मानत नाही, लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीच. आपलं तसं नाही, आपला उलटा खेळ. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि मायमाऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. अरे बाप आहे, दिठून मोबाईल बाबा आला का तुला? पण मुंबईन फोन दिटेक खालटे कुशी मग उकार लागला. मग इकडं मग इसरून जात असत. कुठं राहल तर सांग बरं. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय. ही तर एकट्या 1.5 जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवले. तिथले काम संभाळायला पुरे जर आले ना आम्हाला स्वतःच चेक करावं लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. माय बापा तुम्हाला शब्द देतोय. तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन जाणार. यांचा प्रॉब्लेम असते मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तू. कारण काय झालंय, मन पैसे जमत नाही, पदाचं मन जमत नाही आणि इंग्लिशचं मन तर कदर झालाय पुरा, जमतच नाही. आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत. काय चुकीचं करतोय मी? मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय. एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चुकील? माझ्या मराठा समाजावर आरक्षणाची मागणी केली. दशकानं दशके दशक व्हायला गेले, पिढ्यांना पिढ्या बर्बाद झाल्या. अरे बापानं लेकर शिकायचं आणि स्वप्न बघायचं. माझ्या लेकर सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. वेळ प्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलं शिकवायचे. पैसे कमीच पडले तर आईनं स्वतःच्या अंगावरच सोनही मोडायचं पण लेकर शिकवायचं. तिचं स्वप्न होतं माझं लेकर मोठं आहे आणि हे लेकर मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले कामड कष्ट कमी होते
आपलं लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. दोघांच्या आई स्वप्नाची राखरांगोळी झाली. दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मायबाप आता सावध व्हा. एवढी संधी आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची, या संधीचा सोडा करा. आपल्याला आरक्षण 100% मिळतो त्याच्यात काळजी करायचं कारण नाही. देव जर झाला तरी मराठ्यांना ओबीसीपर्यंत आरक्षण मिळणार आणि त्याच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्यात मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहिती तुम्हाला? मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले. मायबापा मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मानल्या. माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारे त्रास मानला. पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कालच आपल्या बीडचा भूमिपुत्र मनोहर भाऊ सिंघल यांचं बलिदान याच मराठा आरक्षणासाठी गेलं. कवर झोपता सरकार आमच्या लेकरांच्या मुर्दे पडायला लागल्यात. बीड जिल्ह्याच्या बलिदानास या राज्यातलं एकही बलिदान मायबाप फसवणूक करत आहे. मराठ्यांच्या जीवावर सत्तेच्या गादी मिळवायच्या आणि गादी मिळाल्यावर त्याचा लाभ त्या छगन भुजबळांसारख्या लाभायचा. मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडत असणार त्यांचा घर बघायचं नाही. मायबाप सावध व्हा. आपल्या लेकराचे बळी आता नाही जाऊ द्यायचे. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला ओटली आणायची ताकद या मराठ्याला ओटली आणल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढे मोठे माघारले होते मी कोणालाच भिजू नये बोल. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणले बाबा बाबा आता काय खरं नाही राहिलं. मी तो इसरूनच गेलो बाबा काय काय बोलायचं ते. मग नजरच पुराला इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विशेष आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजून ना तोच नेता आपला नसता नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील स्वतःहून पुढे येईल तो आपला आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वागवायचं सोडायचं असणार. आता नाही सुट्टी बस झाले. आमचं रक्त खून तुम्ही पिवात. 200 पेक्षा जास्त आमचे बळी गेलं. किती दिवस रक्त पिणार? ही समाज स्वतः आहे याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज देशाचा त्याला संपवायला निघाला. तुमचा स्वप्न साफ करून तुम्हाला थांबेल तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता
तुम्हाला लाजा वाटत नाही? तुमच्या डोळ्यात बघता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरं आत्महत्या करते आरक्षणासाठी, आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता? राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय, एका दणक्यात प्रश्न मार्ग काढायला पाहिजेत, नाटक कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबापाव त्यांना आरक्षण दिलं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं, मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही, याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची, पण ही जातीचे इतकं मुळं खोल गेलेलंही तुम्हाला संपणार तर नाहीच, पण तुम्हाला कमीत कमी दोन पिढ्या संडास लागून बघ जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला। माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती, मराठा समाजाला आता डोचू नका, तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला, पुन्हा पडायचा भानगडीत पडू नका। यांना काय वाटलं माहिती तुम्हाला? यांना वाटलं ते माग किशी झाले फुकट नाही केलेलं का आपल्यावरती, भीते का कोणी? परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला। सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा, महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलो म्हणून म्हणतो, फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका, येतोय येतोय, 15 मिनिटात जिकडे तिकडे। तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं आणि कायला आता कवर बडबड करीत बसायचे? मी तेच सांगणार, तुम्ही तेच ऐकणार, काय करायचं मुद्द्याकडे यायचं दणका हणून मोकळून कसं तापवायचं आता माग? पचपच नको, वचवच नको, घोळून 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 तिथं जाण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचा ठेवून काय कर? म्हणजे मी वेगळं म्हणतोय बरं का, तुम्ही वेगळं म्हणा दिला आता। त्यांनी पूर्वी आपल्याला घोटायचा प्रयत्न केला, पुन्हा नोटिसा दिल्या, थांबा रे यार थांबा बाबा, तुम्ही का असा टेम्पो चाललेला का बर का? त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का? आता त्यांनी पुन्हा एक डाव रचला, म्हणजे आता यांना नोटिसा देऊ। तुम्हाला दिल्यात का बीड जिल्ह्यात? दिल्या तिकडं परभणीला, त्याला बी दिल्या ते परभणीचे लोक काय म्हणते माहितीये का? ते म्हणते मी शेतात होतो, म्हटले घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय, मी रानातून गेलो मी ते वाचिला, त्याच्यावर लिहायला होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊन कोण येतं जप्त करी। तू काय म्हणला माहित आहे? तू नोटीस घेणारा मला म्हणलाय, ते म्हणे ते म्हणलं मी आध्यात नाही मध्यात नाही, मी मग शेतात हे आणि मला नोटीस कमी दिली बा, आणि तो म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो। आता बघा परिणाम कसा झाला, किती मधी हिरवून वागत येते मंत्री, मला काही मिळत लागा नाही यांचा, घेण्याऐवजी लोक तराला लागले। अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केल्या म्हणून आम्ही मागे सरकणार का? आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत, आरक्षण हिसकू न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही। मराठा बांधवांना विनंती, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय, महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांततेचं, शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे, प्रचंड। ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाच हिंमत नाही, कोणाच, म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले। शांतते, पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मार्ग काढायचा ना, शब्द पाळायचा मोडायचा नाही, अजिबात नाही। किती तारीख ठरायचे तुमच्या अंदाजाने? मुंबई मुंबईच म्हणतो, नाही ना असं ना असं नाही, नाही नाही याला काय अर्थ आहे मग? अरे बाबा हा आपण याला काय अर्थ आहे का? थोड हा ना ते आहे खरं, हा
अच्छा अच्छा हा कळली कळली, थांबा आता गप्पस कळलं ना तुम्हाला वाटतं मी बिलेत नमुना शान आहे नाही का काय मग मी आहेच ना असं कसं. हे बघा मी माझ्या जाती कोण आहे प्रामाणिकपणा सांगतो, आम्हाला हौस नाही आहे कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही आहेत आम्ही मराठा समाज. आम्ही उठलो आणि काहीतरी जण भावना आहे म्हणून कुणीकडे बिने घालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही. परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस, याला काही मर्यादा आहे. तुम्ही माझ्याकडून 3 महिन्याचा वेळ घेतला, नंतर 40 दिवसाचा घेतला, पुन्हा आत्ता 2 महिन्याचा घेतला 24 डिसेंबरपर्यंत. तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आहे? आम्हाला काहीतरी मर्यादा आहे, आम्हाला काहीतरी भावना पण आहेत, आमच्या लेकराला काहीतरी त्रास. मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार? आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणूया त्याला, हा ना पुढे तर बोलणं द्या ना तुम्हाला, मला पुढे तर बोलून द्या ना. हा का व्हाय ना, पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग, आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का मग? हा दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय, माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही 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 इतक्या जवळ का, अरे हवा लढायचं ना मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही मग, हा उठलं की पळायला असं नाही मग, गाफील वागायचं नाही. गाफील आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असलं नाही वागायचं मग, मी तुमचाच पोरग आहे, फक्त डाव टाकले म्हणून इतपर्यंत यशस्वी झालंय, फक्त डाव टाकले, ताकद नाही माझ्या अंगात, फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झालंय. गडबड गोंधळात माणूस फसतो, माग पुढे बघून चालायचं काटा आहे का, चिखल आहे का, पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपयश होत नाही, कधीच. तयारीला लागा, तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही, त्याचं कारण मी सांगतो. अरे आपलं सगळं खरं असत, कारण असे 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला, थांबा ना, त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला, तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला, किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषण आला, आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही सगळा, भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही टॅक्टर दाबून ठेवता, मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ, आरक्षण पाहिजे मोकळं माघर येत नाही दादा. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातावर करून येतो बदलायला, शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत. 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी, सगळ्यांना मान्य मान्य ऐका, फक्त शांततेत
आरक्षण घेऊन शांतता करण्याचा हातावर करून मला शब्द द्या मुलाला. मी तुमच्या जवळ करतोय. मला फसवत नाही, मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड साईड शांतत करणार ना. आणि बसा खाली. आता आता पुढचं निवेदन सांगतो ना मी, कसं आरक्षण देत नाही बघू. हा बघा, आता शांततेने ऐका. आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या, पटापट कापस वेचून घ्या, घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढ्या 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका, शेतकऱ्याच्या पोरात. आणखीन एक घोषणा करायची राहिली तेवढी ऐका. अंतरवाली पाहिजे मुंबईला हा मराठ्यांचा जलसागर जाणार. मध्ये मध्ये बाकीचे जॉईन होत चला. हा पाई जलसागर उसळणार. जसा आत्ता बीडचा बघितला मी, तिथून पुढे बदललं बरं का. हा आधी नव्हतो अरे सगळं जामच. आणि मग पोपच जायचं डांबराने चट्टीत थोड थेट मुंबई. त्याजात मैदान शिवाजी पार्कला आम्ही अमरण उपोषणाला बसणार. मराठे भेटायला येणार येणार कस काय तुम्ही येऊन देणार नाही. मग त्यांना जे जे बघायचं ते बघते. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो. आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय. कोणी जर देणं करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला, तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागा धरून पोलिसांकडे जायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकडे जायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो जातो तो जर जा पोलिसा उद्देशाने असला, तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. ते रस्ता करायला त्यांना, रस्ता करा त्यांना. दुखतंय वाटतं अंबुलस इकडं उजव्या हाताला आंब्याच्या दिशेनं अंबुलस लाना. चलत आले ते स्वतः चलत आले, पण तब्येत खराब वाटतं. बाकीचे खाली वा सारे त्यांना रस्ता करा. बाकीचे उभा राहू नका, त्यांना जाऊ द्या. अंबुलस आंब्याकडे उजव्या व्यासपीठाचं उजव्या हाताला ना. मग बारीक देणं असतं भाऊ, उगा समाजाला मायबाप नाही मानलं. मायबापा तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करू द्या आपल्याला देणं घेणं नाही. सरकारन ते पोलिस बघतील. आपल्या माणसाकडून, आपल्या माणसाकडून कुठंही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंमत तयार करा, सगळं सगळं घ्या. बऱ्याच दिवस माझं यायचं नाही, कोणाचं बंद पडून तिकडं कळू. त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तिडके नाही, मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे येत आपण. म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या, त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून मेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याने उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, भांडा नाही, मी काही नाही काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणतच नाही. तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव बी द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपावानं. आणून खायचं आणि रेटून 3 टाइम तिथं झोपायचं. पोरग सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दी, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं मी यांनी. मग मराठे बी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारी फक्त शांत ठरत. कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे, सगळीकडे ब्लॉक होणारे. बारकाईने लक्ष ठेवा, कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही.
आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही. त्यांच्यात या पोलिसाचा दोष नाही हो, ते दोन चार जण तिथे आहेत का, चार पाच जण येत, ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत. नाव मला माहिती आहेत बरं का, मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे. त्यांना तो आयुष्य भर बोलायला लागू देऊ नका, आयुष्यभर. त्यांचं नाव सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण. या चंपावती नगरातून आणखी एक घोषणा करतो, मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरातून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभारा, हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची. जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात, तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला, त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले, तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला या. आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा, मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही. यामध्ये आणखीन दुसरी घोषणा करतो, या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात, त्याच्या हात देता आलं तर बघा, नसतात तिथून पुरे. एकदा आमचं जर मराठ्यातले आंतरवालीतून गाव सोडलं, येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार. तुमचा आमचा विषय बंद, चर्चा सुद्धा त्यानंतर बंद, कारण आम्हाला मुंबईचे हवस नाही, आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला. जर तुम्ही त्याचा आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठे की तुम्हाला आयुष्य भर खुट्या उपटणार नाहीत. आम्ही तर सगळे उपटून फेकले जात. मला पुन्हा एकदा सांगा, तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत होईल, कारण तुम्ही हो म्हणलात. ऐकतो राज्य, महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत. आपल्या घरचे व्यवस्थित करा, कारण हे 10-15 दिवस तयारीला पाहिजेत. तिथं गेलो तर माघारी आलो असं नाही, मी मेलो तर मागे फिरत नसतो. आता नाही माई बापा हो मार्ग सांगतो ना, दमत नाही अवघड केलं हो, दमच धरीत नाही दोनशी कवी, दम निघतच नाही त्यांना, असे तरतराच करते ते. आणखीन एक बीड नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही. कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही, तुम्हाला हे मान्य आहे का? मराठ्यांच्या परस्पर नाही, आमच्या बैठका घेत चला त्या. मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं, बेताडा फेटाडाचा हात नाही. कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच. मराठ्यांच्या संघ चला, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका. तुम्हाला काय सिद्ध करायचं 2000 टक्कूचे घेऊन? माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचा वाटोळा झालाय, आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा. मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा. इथं कोणी नेता फुटा नाही आणि कोणी नेतृत्व पुत्रत्व नाही, मी बी मला मानत नाही. नसतात मग हवा तोडायला असतो, तोडायला असतो नसतो. मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही, ते लय टेन्शन घेतात फुल. आता फुल टेन्शन आलं असं त्यांना, फुल तारीख गेली म्हणलं बा म्हणते लयच बेकार केला कार्यक्रम आता. आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना, तुम्ही माझे माय बाप आहेत, मी तुमचा पोरग आहे, शब्द बदलतो का मग?
आता वीस ठरली म्हणजे ते रोड आता पुसिलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांततेत कनकांना निघायचं. कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो. हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात. नाही मार्ग दोन तीन दिवस सांगून आता ते शोधायला लागेल कुणकुण कुणकुण जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसत ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचा आपल्याला. ते नाही का ते लस पळते वळते लस बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणतं का मी काही वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू तुम्ही कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आलं मला दुखायला लागलं मला बघायला म्हटले मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर येऊ दे नाही तर रिक्षा नेऊ दे तुला काय करायचं रे आणि तू आडे वगैरे त्याचा ट्रॅक्टर दुसरं ट्रॅक्टरचा आडे म्हणून सांगतो तुला आडे होतो ट्रॅक्टर कसा आडे होतो ती ट्रॅक्टर आडे होतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फजेती आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार आम्ही तू आमचा ट्रॅक्टर आढेणार ही बर तू आडायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका काय दे खायला ते यावल्याचं एअरपोर्ट राहून द्या असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आता बघतो तू आहे मजा बडबड मी झरंगे पटलाला काय करणार पाठिंबा देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगाव न कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं मी गप बसलो होतो ना काही नादी लागायची गरज आहे का घेण्या देण्याचं आज काय काल कळलं असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते हा भळ आलं का त्याचं फुटत डोक आणि त्यांना पचत खाल्लेलं ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत मराठ्याचा नादी लागल्यावर कायमच त्याच्यातच बसा लागत शहाणा होय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तू आमचा नादी लागू नको जाहीरपणे सांगतो 20 जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण काय दोन मार्गाला उपोषण करू पण कोण कुठे बसलं आम्हाला माहित नाही रोड मोकळं ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाहीर सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारीने फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मराठे दंड ठोपू तयार आहेत मराठ्यांनी फक्त शांततेत चला तुमच्या शांततेचं नुसतं धूळ जर उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळं आपण आपल्या गावाकडे येणार फक्त तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती शांततेत आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला कामी तुम्हाला आवाज येतो का नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर रुली तिले त्रास दिला आणि तिकडं बा वा 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 तुम्ही घरी या भांड कसा खेळायचं तुम्ही नळा भांडे हानी भांडच हानी म्हण तिथं आम्ही तुमचे पोरं तिकडं येत आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडं आम्ही सांगच आणि मथुरायला बी नेणार आहे आता तुम्ही जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावू शकत नाहीत आता कारण 5 कोटीची नादी 6 कोटीची नादी लागणं मग ते इटा राहायचं नाही त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही पण पडली कदाचित तर काय करायचं
आमदाराच्या आणि मंत्र्याच्याच घरी जाऊन बस. तुम्ही सगळे मेले म्हणा तू काय आलेला चप्पर काढता का नाही. आमच्या पोराला तिकडे त्रास द्यायला लावतो आणि तू इथं राहतो तो आसामलाच गेला पाहिजे. मधुरा आलाच नाही पाहिजे. तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो. लढाई जिंकायचे यावेळेस कस काय पोराचं वाटोळ करतात बघूच. आता यांच्याकडे किती बळ एकदा मराठ्याला बघायचं. आता काढून द्यायला बाहेर यांनी लय लपून ठेवलेले कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे ना. यांना यांची शक्ती मराठेच आता बाहेर काढणार. दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता. सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सरकार. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असतील. एका तरी पोलिसाचा त्रास झाला का? मग तुम्ही मराठ्याला डाकच का लावता? पोलीस निवांत बसून होते. मी बघितलं काही येड्या बाबले खाली होते, काही लिंबा खाली होते, निवांत बसून होते. काही त्रास झाला का? मुंबईला जर पोर निघाले मागणीसाठी यायले त्रास देऊ नका, शांत राहा. संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो. आम्ही रेटून घेणार आहे ते आभारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही. तू म्हणा तो आज घरी जेव म्हणा ना ट्रॅक्टर नेऊ नका. त्याचा तिथे जाऊन जा आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चल मी तर उपाशीचे मी तर उपोषणच करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही जे गणिमी काव करायला आपल्या संघ. आपल्याला काय तर गणिमी काव करावं लागू का नाही. तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना. आणखी मी आतलं सांगत नसतो. तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष फसे लग्न तुम्ही आम्हाला गोड बोलू. आता मग आम्ही गदली सुतळीक वाटलो का मराठे तुम्हाला. जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय. जर बाप म्हणला ना पोराला तू आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय. हे काय करत बैल घेतो शेतात जातो वसावसा लग्नाला जातो. ते म्हणतो आमचा नाम्या तिकडे दिसत नव्हता कस काय लग्नात आला. नाम्याने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला. आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का. तुम्हाला माहित बी नाही कोणकोण घुसले कोणकोण बाहेर निघाले. तुम्हाला फक्त ओळखाची विनंती. 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची. आपल्याला निघायचं शांततेत. मी तिथं आमरण उपोषण करतो. माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे. तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला. आमचा मूड काढू शकत नाहीत तुम्ही काय. आणि सरकारला दुसरी एक विनंती आरक्षण द्या. महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या. जेवढे पोरं तरसालेत आमचे सारथीचे ते 5000 आहेत ते पुरे मोदी घ्या. सारथीला वाढू बजेट द्या. महामंडळाला द्या. सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा. हे सगळं सुरू करा. कचा कचा तरच तुमचं नामचं जमत आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो दरवर्षी. पागल समजतो का रे. आता खेटायचं कोणाला. आता बघच तू काय होतोय. ते येडपटाला म्हणा नीट राहा. आता मध्ये बोलू नको गप झोप. जर का आड वाटेल आला येडवून करायचं नाही. मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय. शांततेचा घेतलाय. कायदेशीर मार्गाचा घेतलाय. आमरण उपोषण इतकं देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही. आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय. चांगला निर्णय आपला आहे. फक्त तयारी करा. तोपर्यंत शेताला पाणी द्या. तुमच्या हातात 10-15 दिवस कापस ठेवू नका. इकून बी टाका लगेच. पण पैसे संघ घेऊ नका. आई बापाला द्या. बिगर पैशाचं जायचं काना काना. पैसे खर्चायचे नाही. हे कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका. मोबाईल संघ घ्या फक्त. फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही वेगळेच लावता. नीट का रोडने जिथं जागा मिळाली तिथंच कास काटून झोपायचं आणि तिथंच खायचं. त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायचे आत आरक्षण द्या गाड्यानं. हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय. नुसते धुराळा जरी दिसला नाही इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊन दे. तुमच्या पाय पडत होतं वर काहीतरी करा बाबा पटकू नसता. त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठं नाही. जेवण आपण घेणार आहेत. पांघऱ्याचा आतून आपण घेणार आहेत. सगळं आपण घेणार आहेत.
फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय, कारण ते नैसर्गिक ते माघारी येऊन करू शकत नाही. तेवढी एक सुई करा. एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करणार का? आम्ही पुढं पण बसत असतो, आम्ही लाजत पुजत नसतो, आम्ही पाठच सुरू करू. मग लाजत काय काम आहे का? आता त्याला काय, आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना. ते तुला सांगून कुठं जावा, तिथं घर पाहुण्यात असतात म्हणलं असतं पाहुण्यात पळतो उची घेऊ दे 5 मिनिटं. पाहुणे नाही आमच्या तिकडं कुणी, मग जातो कुठं? इतके मोठे बसते कुठं? तेवढी एक व्यवस्था करून ठेवा. आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या. तुम्ही आड येऊ नका, तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही तुमच्या सोबत चलवतो, पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत. मनोज जरांगे आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा माघारी येणारच नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवरा. हॅलो. राष्ट्रगीताने सभेची सांगता राष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.